हेलो मित्रों, तुमचं वाचनात स्वागत आहे। माझं नाव देवेश, देवेश करमेंद्र पुढचं स्वागत आहे। तुमच्याकडे परत नवीन बाईक येणार आहे, दिसणारी होंडाची बाईक तुम्हाला दाखवतो कोणती। मागच्यावर त्या बाईकचा पण मी रिव्ह्यू बनवलेला आहे, पण ती ओबीडी टू मध्ये होती। आता ही जी आहे ती लेटेस्ट मॉडेल A20 हे असणार आहे, पेट्रोलमध्ये तुम्हाला भेटेल ती गाडी। हे बघा मित्रांनो, तुम्हाला हे शोरूम जसं असणार आहे, ठीक आहे, होंडा बिग विन, ठीक आहे, भरपूर मोठं शोरूम आहे। उल्हासनगर ईस्टमध्ये तुम्हाला हा शोरूम भेटत आहे, ठीक आहे। आणि याच्या अपोजिट साईड तुम्हाला दाखवतो होतो एक हे असणार तुम्हाला, ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला हा याच्याबरोबर अपोजिट साईडला तुम्हाला हा शोरूम मिळून जाईल, ठीक आहे। श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारच्या बरोबर अपोजिट साईडला तुम्हाला हा शोरूम मिळून जाईल, ठीक आहे। आणि याच्या बाजूला तुम्हाला सर्विस सेंटर पण दिलेलं असतं आतमधल्या हाईडला। हे बघा मित्रांनो, मी आता आत झालेलं शोरूमच्या, इथं तुम्हाला होंडाचा समोर लोगो दिसेल, समोर रजिस्ट्रेशन पण असणार आहे। हे बाजूला तुम्हाला इथं बाईक दिलेले असतील, ठीक आहे, हे सर्व इथं बाईक्स असतील तुम्हाला दिलेल्या। तुम्हाला कोणाला परचेस करायचं तुम्ही इथं येऊ शकतात। इथं तुम्हाला समोर ॲक्सेसरीचा पण पार्ट भेटून जाईल समोरच्या हाईडला। हा एक पूर्ण ॲक्सेसरीचा पार्ट आहे, हेल्मेट बिल्मेट वगैरे भेटून जाईल, त्याच्यामध्ये कवर पण भेटतील आणि साईड बॅग्स काय साईड स्टँड सगळं तुम्हाला यामध्ये भेटून जाईल। इथं तुम्हाला रेस्ट एरिया दिलेला आहे या ठिकाणी कस्टमरसाठी। हे बघा मित्रांनो, आपण आज आलेलो आहे होंडाच्या शोरूममध्ये। आज तुम्हाला मी या बाईकचा रिव्ह्यू देणार आहे। ही आहे होंडाची DLX प्रो हायनेस 6 CV350। आज मला ही या बाईकचा रिव्ह्यू देणार आहे, याच्यामध्ये डायमेन्शन काय असणार आहे, कलर कोणते असतील आणि याच्यामध्ये फीचर काय असणार आहे। आणि ही बाईक पण तुम्हाला आता लेटेस्ट वर्जनमध्ये भेटून जाईल, ठीक आहे। याच्यामध्ये तुम्हाला आता E20 आता फ्यूल तुम्ही याच्यामध्ये टाकू शकतात आणि नॉर्मल जे आपलं फ्यूल असेल ते पण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता, ठीक आहे। याच्याआधी पण मी होंडा हायनेस 350 CV या बाईकचा मी रिव्ह्यू बनवलेला आहे, पण ती OBD2 होती, ठीक आहे। तुम्हाला जर त्या पण बाईकचा जर व्हिडिओ बघायचा असेल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्या बाईकचं पण व्हिडिओचं लिंक देऊन टाकेल, ठीक आहे। तुम्ही तिकडे जाऊन पण ती बघू शकता, ठीक आहे। आज तुम्हाला मी या बाईकचं पूर्णपणे डिटेलमध्ये रिव्ह्यू बनवून देणार आहे, तुम्ही शेवटपर्यंत बनवून राहा। स्टार्ट करूया बाईकच्या फ्रंटपासून आणि बाईकचं ऑन रोड प्राईस आणि एक शोरूम प्राईस तुम्हाला मी नंतर सांगेल, ठीक आहे, बाईकची। कारण की सिटी वाईज आणि डिस्ट्रिक्ट वाईज ती पण ही असते प्राईस, तुम्हाला ती चेंजेस असतात दिलेली, ठीक आहे। स्टार्ट करतो मी आता बाईकच्या फ्रंटपासून। फ्रंटला बघितलं तर तुम्हाला हे हेडलाईट असणार आहे तुम्हाला दिलेले LED, ठीक आहे, आणि वरती तुम्हाला DRL दिलेले असणार आहे, वरच्या हाईला आणि खालच्या हाईला, ठीक आहे। लो बीम आणि हाय बीम, ठीक आहे, वरच्या हाईला तुम्हाला लो बीम दिलेलं असणार आहे आणि खाली तुम्हाला हाय बीम दिलेलं असणार, ठीक आहे। इकडे तुमचे आपले टर्न इंडिकेटर पण तुम्हाला सेम असते दिलेले, LED दिलेले असणार आहे आणि साईड राऊंडमध्ये तुम्हाला असणार आहे DRL, इथं पण तुम्हाला दिलेले असणार, ठीक आहे। हे पण तुम्हाला असणार आहे LED दिलेले आणि हेडलाईटच्या वरती तो पण तो हेच नाही दिलेलं, आपलं हे कवर तुम्हाला हेच नाही दिलेलं, क्रोममध्ये दिलेलं असणार आहे, ठीक आहे। नंबर प्लेटसाठी तुम्हाला जागा इथं खाली दिलेली असणार आहे। टेलिस्कोपिक पण तुमचे सस्पेन्शन दिलेले असतील या बाईकचे, ठीक आहे। आणि पुढचं मडकं तुम्हाला असणार आहे मिडलमध्ये, ओके, आणि टेलिस्कोपिक सस्पेनच्या ठिकाणी तुम्हाला आता रबर बॉडी इथं दिलेलं असणार, ठीक आहे। डिस्कची साईज तुम्हाला ॲप्रॉक्सिमेटली तुम्हाला 310 किंवा 320 mm पण दिलेली असणार आहे आणि दोघं साईडला तुम्हाला असणार आहे रिफ्लेक्टर, ठीक आहे। आणि इथं पण तुम्हाला ABS तुम्हाला ब्रेकिंगची प्लेट दिलेली असणार, तुम्हाला असणार आहे ब्लॅकमध्ये। टायरची साईज तुम्हाला सांगायला गेलो तर तुम्हाला टायरची साईज असणार आहे 190-19 inches तुमचे हे असणार आहे अलॉय व्हील्स, आणि तुमचे हे जे असणार आहे अलॉय व्हील्स पूर्णपणे तुम्हाला असणार ब्लॅक कलरमध्ये। टायर पण तुम्हाला असणार आहे MRF, ठीक आहे। आणि पुढचं मडकाच्या खाली तुम्हाला हा फायबरमध्ये तुम्हाला हा पाडे जातात पाड्याचं कवर, वरती तुम्हाला मेटमध्ये मडक असं दिलेलं आणि हे तुमचं फायबरमध्ये फाडताना मडक दिलं असणार या ठिकाणी। आता मग तुम्हाला या बाईकची साईड प्रोफाईल दाखवतो। साईड प्रोफाईलमध्ये बघितलं तर तुम्हाला इथं हे असणारे हॉर्न, दोन हॉर्न दिलेले असतील आणि ती पण तुम्हाला दिली असणार आहे क्रोममध्ये दिले, ठीक आहे। वरची कोटिंग आपली याची कवरची, हे आहे आपलं सायलेन्सर, ठीक आहे, हे पण तुम्हाला असणार आहे क्रोममध्ये दिलेलं शेवटपर्यंत, ओके। सेंटर तुम्हाला इथं होंडाची ब्रँडिंग दिलेली असेल, ओके, आणि हे इंजिन असं दिलं असणार आहे। इकडे तुम्हाला होंडाची ब्रँडिंग दिलेली असेल 3D क्रोममध्ये, ओके। आणि इकडच्या तुम्हाला असणार आहे हायनेसची 350 CV ची ब्रँडिंग तुम्हाला इथं दिली असणार आहे क्रोममध्ये या ठिकाणी, ठीक आहे। सीट तुम्हाला असं असणार दिलेलं, ठीक आहे, आणि आपलं हे बॅकरेस्ट दिलेलं असणार पाहिजे आणि ग्रॅब हँडल तुम्हाला असणार आहे ब्लॅकमध्ये या ठिकाणी, ओके। पाठीमागच्या टायरची साईज तुम्हाला सांगतो किती असणार ती। पाठीमागच्या टायरची साईज असणार आहे 180-70-18 inches तुमचे पाठीमागचे अलॉय व्हील्स दिलेले असणार आहे आणि पाठीमागेकडून तुम्हाला असणार आहे सेमच डिस्क ब्रेक दिलेली असणार या ठिकाणी आणि डिस्क ब्रेकची साईज तुम्हाला 240 mm दिलेली असणार आहे आणि सेंटरला तुम्हाला इथं ABS ब्रेकची प्लेट दिलेली असणार या ठिकाणी, ठीक आहे। इथं पण तुम्हाला सेम असणार आहे, फक्त फ्रंटपेक्षा रिअरच्या टायरची साईज तुम्हाला थोडंसं ब्रॉडनेस परत थोडंसं जास्त असणं दिलेलं या ठिकाणी। या बाईकमध्ये तुम्हाला 3 variants असतील दिलेले, ठीक आहे, 3 variants असतील आणि कलर तुम्हाला पण असणार दिलेले याच्यामध्ये। की तुम्हाला वेरियंट सांगतो पाहिजे किती असणार आहे, 3 तुम्हाला DLS असणार आहे, DLX प्रो आणि DLX क्रोम, या 3 variants तुम्हाला ही बाईक अवेलेबल असणार आहे हायनेस
ठीक है। ये तुम्हारा तीन कलर असते दिलेले, ठीक है, प्रिझन मेटालिक, रेड मेटालिक, ब्लू मेटालिक आणि मॅट मार्शल ग्रीन मेटालिक, तुम्हाला असे तीन कलर ऑप्शन असतील दिलेले आणि तीन वेरियंट असतील दिलेले। या इंजिनची तुम्हाला कॅपॅसिटी सांगतो किती असणार, 248.36 cc तुम्हाला इंजिनची ही असणार आहे कॅपॅसिटी, जी मॅक्झिमम पॉवर जनरेट करते 20.78 bhp, 5500 rpm येते आणि 30 Nm टॉर्क भेटतो, तो 3000 rpm चालला जातो। याच्यामध्ये तुम्हाला जी मायलेज क्लेम केली कंपनीकडे तुम्हाला ती 35 km/l भेटते, ठीक आहे। आणि याच्यामध्ये तुम्हाला रायडिंग रेंज जी असणार आहे तुम्हाला ती 525 दिलेली असणार आहे, टॉप स्पीड असेल 125 km/h आणि याच्यामध्ये तुम्हाला जे घेर असेल तुम्हाला ते 5 असणार दिले, फ्रंट जो असेल तो डाऊन साईडला असेल, बाकी सर्व आउटसाईड तुम्हाला दिलेलं असणार आहे घेर। याच्यामध्ये तुम्हाला चेनरॉ असणार आहे, ठीक आहे, बोर तुम्हाला 70 दिलेला आणि स्ट्रोक तुम्हाला 90.5 mm दिलेलं असणार आहे, इग्निशन तुम्हाला CDI दिलेलं असेल आणि एअर कूल्ड असणार आहे तुम्हाला ही कूलिंग सिस्टीम बाईकची, ठीक आहे। याच्यामध्ये तुम्हाला टाकीची जी कॅपॅसिटी फ्यूलची तुम्हाला जी असणार आहे 15 L आणि रिझर्व कॅपॅसिटी तुम्हाला असणार आहे 2 L, ठीक आहे। आणि टाकीवरती पण तुम्ही बघू शकता तुम्हाला आता टँक पॅडवरती CV असं नाव तुम्हाला दिलेलं असणार आहे या ठिकाणी। आणि रिअर सस्पेन्शन तुम्हाला असणार आहे ट्विन हायड्रोलिक्समध्ये असणार दिलेले पाडींचे सस्पेन्शन, ठीक आहे। मी तुम्हाला या बाईकची रिअर प्रोफाईल दाखवतो, रिअर प्रोफाईलमध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला इथं होंडाची ब्रँडिंग दिसेल या ठिकाणी, ती पण ती असणार आहे क्रोममध्ये दिलेली या ठिकाणी, ठीक आहे। पाडीमध्ये टेल लाईट पण तुम्हाला LED दिलेलं असणार आहे, टर्न इंडिकेटरवर तुम्हाला सेम असते दिलेले आणि टर्न इंडिकेटरच्या बाजूला तुम्हाला DRL दिलेलं असतं LED, ठीक आहे। आणि इथं तुम्हाला हे असणार दिलेलं रिफ्लेक्टर आणि नंबर प्लेटसाठी जागा दिलेली असणार आहे, ठीक आहे। नंबर प्लेटच्या वरती पण तुम्हाला हा बल्ब जो दिलेला असणार आहे तो पण जो असणार आहे हायलुमन दिलेला असणार आहे वरती, ठीक आहे। ओके, साईड प्रॉपर बघितली कसे तुम्हाला इथं असणार आहे कार्ड आणि हे असणार आहे फोटरेस या ठिकाणी दिलेलं, ठीक आहे। साईड स्टँड आणि कट ऑफ असणार तुम्हाला दिलेलं इंजिन, ठीक आहे। आणि हे असणार सेंटर स्टँड इकडे साईडला, इकडे पण तुम्हाला सेम दिलेलं असणार आहे INS CV 350 तुम्हाला इथं ब्रँडिंग दिलेली असेल आणि त्याच्यातमध्ये तुम्हाला बॅटरी दिलेली असेल, ठीक आहे। बॅटरीचे कनेक्शन असेल तुम्हाला दिलेलं त्याच्यामध्ये आणि सस्पेन्शन तुम्ही बघू शकता इथं हा तुम्हाला सिल्वरमध्ये दिले असणार आहे, इथं तुम्ही हा पार्ट क्रोममध्ये दिलेला असणार आहे या ठिकाणी, ठीक आहे। आणि आतमधला रॉड पण तुम्हाला असणार सेबच हा सर प्रोमन दिलेला सस्पेन्शन पाड्याचं आणि चेनच्या ठिकाणी मस्त चेनची जी प्लेट आहे आपलं त्या ठिकाणी ती मग तुम्हाला प्रोमन दिलेली असतं या ठिकाणी, ठीक आहे। आणि याच्यात तुम्हाला नट दिलेलं असतं तर नटच्या वरती तुम्हाला हा कवर दिलेला असणार ब्लॅकमध्ये, इथं पण तुम्हाला होंडाचा तुम्हाला लोगो दिलेला असतं या ठिकाणी, ठीक आहे। तुम्हाला ॲक्सेसरीज पण बाईक दाखवतो कशी असणार दिलेली, यांच्याकडे ॲक्सेसरीज लावलेली पण बाईक आहे। हे बघा मित्रांनो, ॲक्सेसरीजमध्ये तुम्हाला हे सर्व भेटून जाईल, ठीक आहे। वरच्याला तुम्हाला माइंड ब्लास्ट वगैरे म्हणून तुम्हाला पुढचं वायझर दिलेलं असणार या ठिकाणी, ठीक आहे। हे असणार आहे ट्रान्सपरंटमध्ये तुम्हाला दिलेलं असेल, ओके। हे आपलं हे असणार आहे गार्ड दिलेलं असेल, हँडल गार्ड या ठिकाणी दिले असणार आहे, नंतर तुम्हाला सेफ्टी गार्ड दिलेलं असेल, इंजिन काउलच्या ठिकाणी तुम्हाला हे कार्ड दिलेलं असणार सेफ्टीमध्ये ॲक्सेसरीज शॉर्टमध्ये, पण तुम्हाला ते परचेस करावं लागेल या ठिकाणी, ठीक आहे। तुम्हाला हे सर्व भेटून जाईल या ठिकाणी, ठीक आहे। जर तुम्हाला लॉक दिलेलं असतं त्यामध्ये पण त्याच्या आतमध्ये टोल किट आणि फर्स्ट एड किट आणि आपले पेपर वेपर ठेवू शकतो सीटच्या आतमध्ये। सीटची पण तुम्ही डिझाईन बघू शकता कशी आहे ती, ठीक आहे। आणि स्टिचिंग पण तुम्हाला स्टिचिंग असणार आहे आपली ब्राऊनमध्ये दिलेली चॉरडेकरमध्ये दिलेली असणार आहे, ठीक आहे। इकडच्या आता तुम्हाला असं सिल्वरमध्ये ती पट्टी दिली हे असणार आहे गार्ड दिलेलं असेल या ठिकाणी। हे आहे तुमचं 5-speed मॅन्युअली तुमचं हे असणार आहे गिअर दिलेलं, चेन ड्राईव्हची जी कवर असणार तुम्हाला ते हार्ड प्लास्टिकमध्ये किंवा फायबरमध्ये दिलेलं असणार तुम्हाला हे वरचं कवर या ठिकाणी, ठीक आहे। आणि कशाला पण तुम्ही वस्तू तर तुम्हाला हे गार्ड दिलेलं असणार आहे, तर पूर्णपणे ब्लॅकमध्ये दिलेलं असणार आहे ग्लॉसी ब्लॅकमध्ये तुम्हाला दिलेलं असणार या ठिकाणी, ठीक आहे। इथं मग तुम्हाला होंडाची ब्रँडिंग दिलेली असेल सेमच आणि क्रोममध्ये तुम्हाला ही पट्टी दिली असणार आहे। या बाईकची तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटी जी असणार तुम्हाला 3 वर्ष पण दिलेली असेल आणि किलोमीटर जे असणार आहे ते 42,000 km पर्यंत दिलेलं असणार आहे। पोर्टचं हँडल तुम्हाला असं दिलेलं असणार आहे, इकडे तुम्हाला किल स्विच दिलं असणार आहे, ठीक आहे। सेड सेटचं बटन दिलेलं असणार आणि त्याच्या खाली तुम्हाला असणार आहे हॅझर्ड लॅम्पचं बटन दिलेलं असणार या ठिकाणी, ठीक आहे। हे आहे पुढचं हँडल तुम्हाला क्रोममध्ये दिलेलं असणार, हे आपलं ओडोमीटर या ठिकाणी थोडंसं सेमी डिजिटमध्ये असं दिलेलं, इकडे आपलं 5 light दिलेलं असेल पाठीच्या हँडला आणि आपले हे ह्याचे कंट्रोल असणार आहे ओडोमीटरचे या ठिकाणी, ठीक आहे। इकडे तुम्हाला हॉर्न दिलेलं असेल आणि टर्न इंडिकेटरचे इथं बटन दिलेलं असणार आहे या ठिकाणी, ठीक आहे। चावी तुमची अशी असणार दिलेली नॉर्मली की असेल, दोघंही सेम असतील दिलेलं, साईडला होंडाचा तुम्हाला लोगो दिलेलं असणार याच्यामध्ये, ठीक आहे। आता मी तुम्हाला ऑन करून दाखवतो ऑडोमीटर, हे ऑडोमीटर तुमचं हे असं असणार दिलेलं, ठीक आहे।
हे तुम्हाला मेन फंक्शनिंग इंटरकल लाइट असणार आहे, न्यूट्रल लाइट असणार आहे, ABS ची तुम्हाला लाइट दिलेली असेल या ठिकाणी, याच्यावर तुम्हाला स्पीडोमीटर दिलेलं असेल, इथे तुम्हाला ट्रिप ए ट्रिप बी आपण इथून हे करू शकतो सेट, ठीक आहे. हे बघा टोटल त्याच्यामध्ये तुम्हाला बॅटरीचं हे दिलेलं असणार आहे, ठीक आहे. रेंज किती आहे ते ट्रिप आपलं ॲव्हरेज ट्रिप ए ट्रिप बी इथं आपण हे सेट करू शकतो या ठिकाणी. ट्रिप ए ट्रिप बी टोटल रेंज जे तुम्हाला सगळं दिसत राहील या ठिकाणी, ठीक आहे. आणि आपले हे आहे टर्न इंडिकेटर, टर्निंग इंडिकेटर राईट तुम्हाला तसं नेलेले, ठीक आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला असणारे USB पोर्ट, ठीक आहे, मोबाईल चार्ज करण्यासाठी. ठीक म्हणा इथे तुम्हाला USB पोर्ट दिलेलं नसेल, फक्त तुम्हाला हे सी टाईपमध्ये तुम्हाला मोबाईलचं चार्जिंग करण्यासाठी दिलेलं असणार या ठिकाणी, ठीक आहे. तेव्हा मित्रांनो तुम्हाला त्या DRL तुमचे हे वरचे LED दिलेले असणार आहे, लो बीम आणि हाय बीम इथे दिलेले असणार आहे. इथं पण तुम्हाला हा DRL असणार या ठिकाणी छोटासा. हां, टर्न इंडिकेटरच्या पण होतात, इथं तुम्हाला DRL दिलेलं असणार आहे टर्न इंडिकेटरच्या ठिकाणी पण, आणि मध्ये पण तुम्हाला सेमच असणार आहे उभ्या साईडला. सेमच तुम्हाला पाठ्यांचे पण दाखवतो, पाठ्यामध्ये पण तुम्हाला टेल लाईट एरियामध्ये दिलेलं असेल या ठिकाणी, फक्त टर्न इंडिकेटर चालू नाही होणार. यामध्ये तुम्ही बघू शकतात हायनेस तुम्हाला एवढे वॅरंटी देत असणार आहे, टूअर कस्टम कम्फर्ट नंतर कॅफे रेसर आणि सोलो करिअर एवढ्या टाईपमध्ये तुमचे हे असतात दिलेले, ठीक आहे. तुम्हाला याच्यामध्ये काय काय भेटतं यामध्ये तुम्हाला दिसून राहील या ठिकाणी, तुम्ही पॉज करून बघू शकता. आता मी तुम्हाला गाडी स्टार्ट करून दाखवतो एक मिनटं. शोरूमच्या आतमध्ये गाडी असल्यामध्ये असं तुम्हाला साऊंड फक्त दाखवला नाही एवढा, फक्त साऊंड कसं आहे तेवढं मग दाखवून दिला, ठीक आहे. हे तुमचं असणार फ्यूल कॅपचं, ठीक आहे. ओडोमीटर डिजिटमध्ये असणारे, स्पीडोमीटर अनालॉगमध्ये दिलेलं असणार आहे, फ्यूल गेज दिले असणार आहे, डिजिटल फ्यूल गेज दिले असेल, नंतर मग स्टॅनामध्ये दिले असणार आहे. ट्रिप मीटर तुम्हाला डिजिटल असणार आहे, लो फ्यूल इंडिकेटर लाईट असणार आहे, लो ऑइल इंडिकेटर लाईट असेल, लो बॅटरी इंडिकेटर लाईट असेल, क्लॉक दिलेलं असणार आहे, 12 व्होल्टची वाट बॅटरी दिली असेल, मोबाईल ॲप कनेक्टिव्हिटी दिलेलं असेल तुम्हाला याच्यामध्ये, USB पोर्ट सेटअपद्वारे DRL तुम्हाला डे टाईम रनिंग दिलेलं असणार आहे, ॲटोमॅटिकली तुमचे हेडलाईट ऑन राहतील, शिफ्ट लाईट दिलेली असणार आहे, हेडलाईट टेल लाईट आणि ब्रेक टर्न इंडिकेटर सगळे तुमचे असणार आहे LED. पास्ट लाईट दिलेलं असणार तुम्हाला याच्यामध्ये, GPS नेव्हिगेशन दिलेलं असेल, USB चार्जिंग पोर्ट दिलेला असणार तो टाईप सीमध्ये दिलेला असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला स्टार्ट टाईप तुम्हाला असणार इलेक्ट्रिकमध्ये, किल स्विच दिलेलं असणार आहे, स्टेप सीट असेल, पिलियन ग्रॅब दिलेलं असणार आहे, पिलियन सीट असणार आहे, पिलियन फुटरेस्ट असेल, आणि ॲडिशनल फीचर तुम्हाला दिलेलं असणार आहे हॅझर्ड स्विच. आता मी तुम्हाला या बाईकच्या डायमेन्शनमध्ये सांगून देतो. डायमेन्शन तुम्हाला कव वेट असणार 181 kg, सिटिंग हाईट असणार 800 mm, ग्राउंड क्लिअरन्स असणार 166 mm, लेथ असेल 2163 mm, विड असणार 789 mm, हाईट असेल 1107 mm, व्हील बेस दिलेलं असणार 1441 mm, आणि चेसी टाईप तुम्हाला असणार हा डुप्लेक्स क्रेममध्ये तुम्हाला जी पाठी चेसी टाईप दिलेली असणार आहे या बाईकची. याच्यासोबत तुम्हाला 3 वर्षापर्यंत वॉरंटी भेटते, मॅन्युफॅक्चर वॉरंटी इंजिनची, पण तुम्हाला याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा 3 वर्षाची पण एक्सटेंडेड वॉरंटी भरून जाते, ती टोटल होऊन जाते 6 वर्षापर्यंत. आणि या बाईकचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. जे पण तुम्हाला हे ॲक्सेसरीज पाहिजे असेल तुम्हाला ते बाय करायला लागतील तुम्हाला. तुम्हाला समोर ॲक्सेसरीज अपार्टमेंट तुम्हाला सर्व भेटून जाईल, ठीक आहे. हेल्मेट, नंतर मग आपला टॉप बॉक्स, पॅनियर बिनियर सर्व भेटून जाईल, जॅकेट भेटून जातील, नंतर मग गार्ड भेटून जातील ॲक्सेसरीजच्या पार्टमध्ये, ठीक आहे. सीट भेटून जाते तुम्हाला, कवर भेटेल बाईकचं, ठीक आहे. एवढं तुम्हाला वस्तू ॲक्सेसरीजच्या पार्टमध्ये तुम्हाला भेटून जाते या ठिकाणी. ग्लोव्ज पण भेटून जाते तुम्हाला याच्यामध्ये. हा जो सोबत तुम्हाला असणार आहे, तुम्हाला हा असणार आहे होंडा बिग विन्स उल्हासनगर एसमध्ये असं दिलेला, ठीक आहे. साई पॉईंट ऑटोमोबाईलच्या बरोबर बाजूला असणार दिलं हे प्रायव्हेट लिमिटेड. कोहिनोर वेव शॉप नंबर 1516 शांतीनगर कल्याण अंबरनाथ रोड उल्हासनगरमध्ये तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल, ठीक आहे. या शोरूमचा मी ॲड्रेस आणि फोन नंबर तुम्हाला देऊन टाकेल, कोणाला इन्क्वायरी करायची तुम्ही इथं येऊ शकता, ठीक आहे. आणि या बाईकची एक शोरूम प्राईस जी असणार आहे ती तुम्हाला 212856 आणि ऑन रोड असणार आहे 267870, ठीक आहे. तुम्हाला कोणाला इन्क्वायरी करायची तुम्ही इथं येऊन करू शकता, ठीक आहे. चला मग अशी एक बाईक घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया, आत्तापर्यंत मी हा वेळ तसं सांगतो.